तुम्हाला सध्याच्या स्थितीबद्दल काय वाटतं? लय बेकार वाटतंय साहेब. काय आता मजुरी नाही भेटणार, ले पुन्हा अमुक अमुक मध्ये घालत आलेली शेतीचे भाव, पीक आलं तरी कमी झालेले. इथं कशाने कमी झाले? आता काय सरकारनं भाव दिलाच नाही योग्य. आता आमचं पीक जे आलं ते तोंडाला ते भाव नाही. कुठलं पीक घेतात? सोयाबीन घेतोय, कापूस घेतोय, तूर घेतोय, ज्वारी, हरभरा, गहू. आता त्या वापर मध्ये नाही ना मक्का म्हणजे जनावरा करता मक्का. बरोबर. मग तुम्ही इकडे पुण्याकडे कसे काय? पुण्याला काय आम्हाला पाऊस काळ व्यवस्थित नाहीये. आणि योग्य मध्ये आम्हाला पाऊस काळ नाही यार. काय काय शेतीमध्ये हे नाही, आमच्या पाणी नाही. त्या योगाने आम्ही इकडे पुण्याला आलेलो आहे. इथे काय करताय तुम्ही? इथं कुठं लागला हॉस्पिटलचं काम करतोय, सिक्युरिटीचं काम करतोय, शिफ्टिंगचं काम आलं तर शिफ्टिंगचं जाऊ शकतो. पण मग ते सरकारने म्हटलं जाऊन तुम्हाला हमी भाव वाढवून देऊ. काय देणार रे? फक्त देईन काय केलं माहितीये का? इलेक्शन येणे पुरतं केलंय. लोकांनी काय केलं माहितीये का? हाय ते माल नेऊन घातलं बेभाव मध्ये. आणि आता काय नाही देत आपण तुलाय. ते लोक म्हणायचं अजून भाव वाढून देतो. अजून पुळपुळी येणं काय जिविलेच बेदारी चालू आहे. पण ते सरकारने मोफत धान्य पण वाटायचं ठरलं. ते फक्त नावा पुरतं केलेलं आहे. चार मजूर दाखवायचे, बाकीचे जर आहे ते दप्तराला जे इकडं राशी घरचे किराणा दुकानात विकायचं काम केलेलं आहे ते. आता मोफत म्हणले राशन पाणी फक्त चांगल्या चांगल्या माणसाला द्यायचं. बाकीचे माणसं आहे ते इकडे बघा. घरचे आता लोक येडे नाही राहिले पहिल्यासारखे. आता कस झालंय? आता असं झालंय की लोक हुशार झाले की सरकारनं लय झटका दिला. आणि आम्ही मतदान येईल नाही करणार. आम्ही अपक्ष उमेदवार रवींद्र पाटील म्हणतात त्यालाच करणार. चांगलंय, चांगलंय. ठीक आहे, मग तुम्ही मतदान नक्की करा. मात्र करणार नाही तर ऐकूया ना. आमच्या दरिंगे पटला नाही जरी उभं केलं तर आमचे आहे ते नाही. ऐका, आम्हाला जरी दरिंगे पटला सांगितलं या माणसाला करा तर आम्ही 100% त्याच माणसानं मतदान करू. नाही तर आहे ते आमचे बोट कोऱ्या कोणा. पण शेतात जाऊन आपलं गार लिंबा खाली येरी पाऊस नाही काहीच नाही. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.